नमस्कार. तालासुरांची गट्टी जमली की सुंदर सुश्राव्य संगीताची निर्मिती होते आणि या सुरांचा आपल्या कानावर असा परिणाम होतो की मन हरकून जातं, प्रफुल्लित होतं, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय राम कदम यांचे चिरंजीव आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांच्या काही खास उबदार आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि संगीतातील विविध पैलू आपल्यासमोर मांडण्यासाठी विजयजी मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. आपल्या संगीत क्षेत्रातील वाटचालीबद्दल आम्हाला थोडं सांगू शकाल? माझी संगीत क्षेत्रातली वाटचाल म्हणजे दादांकडे विविध गीतकारांचे गाण्याचे बंच यायचे. त्यात जे 8 गाणी असायची, 9 गाणी असायची आणि त्यातल्या गाण्यांना दादा पेटीवरती ते पेपर ठेवून चाली करायचे. तर दादा घरात नसताना आम्ही ते पेपर चाळत असू आणि हे पेपर चाळता चाळता माझ्या भगिनी रागिनी ज्योती यांनी मला उत्स्फूर्तपणे, अरे तू पण करू शकशील, तू पण करू शकशील. आणि मी असंच सख्या सजनाचं एक गीत त्याला चाल लावण्याचा प्रयत्न केला आणि दिवसभर तेच चाल मी गुणगुणत होतो. माझ्या आयुष्यातली ती पहिली चाल दादांनी बाहेरून येऊन ऐकल्यानंतर, काय म्हणतोस बिजू, मोठ्याने म्हणून दाखव. मी घाबरलो, त्यांच्या पेपरला हात लावलेला होता, पण त्यांनी परत सांगितल्यानंतर मी ते म्हटलं. गाल गुलाबी काळ डोळ र, गाल गुलाबी काळ डोळ, देवान दिला मला गोरेपणा, देवान दिला मला गोरेपणा. आता माझ्या तोडक्या मोडक्या चालीमध्ये मी त्यावेळेला म्हटलेलो होतं, आता मी ते सुरात व्यवस्थित म्हटलो. पण माझ्या वडिलांनी ती पेटी घेतली आणि ती चाल केली आणि तीच चाल त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती चित्रपटात आणली. ही माझी पहिली चाल. दादांना ज्यावेळेला न्यूजपेपर त्यांच्या हातात पडायचा त्यावेळेला त्याचे मथळ्याला सुद्धा चाल लावायची त्यांना सवय होती. सकाळी सकाळी वर्तमानपत्र, सकाळ घरात आलेला असला की इकडे चहाचा घोट घेता घेता वर्तमानपत्राकडे जी हेडिंग असेल त्याला 4-5 चाली लावून मोकळे व्हायचे ते. आणि त्या इतक्या लिलया करायच्या की आम्हाला आश्चर्य वाटायचं. तो पेपरला इतके रुक्ष शब्द असायचे पण ते चाल लावून तयार असायची त्यांची. असं दादांनी एकदा म्हटलं होतं की सुरांशी प्रतारणा झालेली मला चालणार नाही. आणि त्याच दादांनी नंतर म्हटलं की विजयच माझ्या सांगीतिक वारसा पुढे चालू शकेल. की माझा हट्ट असायचा त्यांच्या कार्यक्रमात गायचं मला म्हणून. आणि त्याप्रमाणे मला साताऱ्याला त्यांनी गायची संधी दिली. साताऱ्याची मिल्सकिमच्या मध्ये 2,000 लोक जमलेली आणि त्याच्यामध्ये मला 2 गाणी गायची संधी त्यांनी दिली. मी 2 गाणी व्यवस्थितरित्या गायलो. प्रेक्षकांमधून निसर्गराजाची फरमाईश सुरू झाली. निसर्गराजा निसर्गराजा, दादांचं गाणं गाजलेलं होतं त्यावेळेला आणि निसर्गराजा म्हणायची केल्यानंतर मला कल्पना नव्हती की मला ते गाणं गावं लागणार आहे. आणि दादांनी सांगितलं की आता माझा पुत्र विजय कदम आपल्यासमोर निसर्गराजा सादर कर. तो निसर्गराजा सादर करताना त्याचा शेवट जो उंचावरती होतो ती नोट काही माझी लागली नाही. गाणं संपल्या संपल्या हातात माईक घेऊन दादांनी सांगितलं होतं की मी सुरांशी प्रतारणा करणारा संगीतकार नाही, त्यामुळे माझ्या मुलांनी इथून पुढे माझ्याकडे गायचा आग्रह करायचा नाही. पहिले त्याचे सूर त्यांनी ठीक करावेत आणि नंतर माझ्याकडे गाण्याचा आग्रह धरावा. म्हणजे इतक्या 2,000 लोकांसमोर मला त्यांनी जे खडसावून सांगितलं होतं त्यामुळे माझी कानशिला गरम झाली ती आणि मी तो विषय आयुष्यभर विसरणार नाही. आणि तिथूनच मी माझ्या वेगवेगळ्या गुरुजींकडे रितसर गाणं शिकू लागलो. म्हणजे त्यांनी जिथे पाठवलं होतं, फैयाजबाईंकडे पाठवलं गझल शिकायला, फैयाज सरांकडे गझल शिकलो, विजयराव जाधवांकडे गेलो पण त्यांचा सहवास मला जास्त मिळाला नाही. नंतर मी राम माटेंकडे क्लासिकल संगीत शिकलो. क्लासिकल शिकल्यानंतर एकदा गझलचा एक कार्यक्रम झाला आणि तिथे मला माझ्या डागर सरांना सोडायची वेळ आली. तिथे जाताना मी अगदी डागर सरांना आनंदात विचारलं, कसं झालं माझं, बेटा सच बताओ तू रामजी का लड़का है, सुरों का लगाव ठीक नहीं था. मम्मी काय करूँ म्हटलं, कल से मेरे पास आ जाओ. आणि तिथे मला कसे सूर लावायचे हे दागर सरांकडे कळालं. दादांची गुरुविषयी भक्ती याबद्दल काही सांगू शकाल?
म्हणजे दादांचे गुरु म्हटलं तर चांदलाल हे पहिले गुरु ज्यांनी दादांना क्लॅरोनेट शिकवलं. क्लॅरोनेटवर विविध राग दादांना कसे वाजवायचे लिहिलं आहे आणि ते दादांनी आत्मसात केल्यानंतर खासाहेब अब्दुल करीम खानकडे ते घेऊन गेले. अच्छा. आणि खासाहेब अब्दुल करीम खानकडे दिवसभर काम करून ते दादा त्यांचं जे काही रियाज आहे तो बघायचे, ऐकायचे, शिकायचे. पहाटे पहाटे बाहेर मिरजेच्या बाहेर शंकराचं देऊळ होतं, त्या देवळामध्ये खासाहेब रियाजाला जायचे. दादा कंदील घेऊन त्यांना रस्ता दाखवत जायचे, त्यांचा रियाज सकाळचा चालू असताना तो ऐकायचे. असं ऐकून ते शिकलेले आहेत आणि गुरूंची इतकी त्यांनी सेवा केली. गुरूंनी सांगितलेलं होतं त्यांना की देख बेटा, ये दरगा जो है यहाँ पे कभी आना भूलना नहीं. दरगे का जो उत्सव रहता है उस उत्सव में तुम्ही आना ही है, मेरे पीछे भी ये काम करना है. आणि गुरूंचे ते शब्द त्यांनी शेवटपर्यंत तसे केले होते की त्यांचा शब्द असायचा की आयुष्याच्या शेवटपर्यंत ज्या वर्षी मी या दरग्याच्या उरुसाला हजेरी लावणार नाही ते माझ्या आयुष्याचं शेवटचं वर्ष असेल. आणि त्याप्रमाणेच ज्या वर्षी दादा गेले नाहीत उत्सवाला त्या दिवशी ते त्यावर्षीच त्यांचं निधन झालं 1997 साली. गुरु सक्षम असेल तर शिष्यही सक्षमच होतात असं आपलं म्हणणं आहे. जो मे सजानती के प्रीत किए दुख होए हो नगर ढिंडोरा प्रीत न करियो को मोह भूल गए सावरिया भूल गए सावरिया मोह भूल गए सावरिया भूल गए सावरिया आवन कह गए अज हुन आए आवन कह गए अज हुन आए बेली न मोरी खबरिया मुँह भूल गए सावरिया भूल गए सावरिया अपनंची तोरण बांधून डोळ्यावरती पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती ही नजर उधळीते काळजातली फिरती जवळ याव मला पुसाव गुपित माझ खुशाल गुपित माझ खुशाल म्हणजे ही जी आर्तता भैरव रागातली आहे ही आर्तता आली कुठून? गुरु भैरव रागाची आर्तता तर आहेच, परंतु खासाहेब अब्दुल करीम खानच्या गळ्यातून येणारी जी आर्तता आहे ही त्यांच्या दोन शिष्यांनी, म्हणजे नौशादजी हे हिंदीतले नामवंत संगीतकार, दादा मराठीतले, ह्या दोन शिष्यांनी तो भैरव राग कसा वेगळ्या प्रकारे आपल्या रचनेत आणला त्यांनी ही दोन्ही गाणी अजरामर झाली. खरंय. तर ती गुरुमुखी विद्या आहे. सक्षम गुरु असेल तर विद्यार्थी सक्षम होऊ शकतो. झीलबद्दल आपण काय सांगू शकाल? दादा हे नव झीलचे जनक होते असं आपलं म्हणणं आहे. हो, पूर्वी झील करताना एक ठराविकच शब्द असायचे, जी जी र जी जी र जी जी र जी अशा पद्धतीचे असायचे. मग दादांनी त्याच्यामध्ये वेगळेपण काय आणलं? मी एकलीच निजले रातीच्या अंधारात नको तिथंच पडला अवचित माझा हात हाताखालती नांगा काढून वैरीन ती बसली बाई मला इश्काची इंगळी डसली ग बाई मला इश्काची इंगळी डसली बाई ग बाई ग झील अग बाई 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 बाई
इश्काची इंगडी डसली खरच हिला, इश्काची इंगडी डसली बाई ग बाई ग। म्हणजे हे बाई 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 हे जे होते त्यात शब्द नव्हते, नाही तर जी 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 असायचं त्याच्यामध्ये शब्द घालून ते सजवण्याचं काम, ती गॅप तेवढ्या मीटरपर्यंत भरण्याची गॅप ती त्यांनी त्या पद्धतीने केलेली होती। आता उदाहरणार्थ दुसरं एक गीत असं होतं, तीनाच्या खेळाला सहाच्या खेळाला नवाच्या खेळाला घेऊन जा दाजी घेऊन जा, तर ती झील त्यांनी केलेली होती। मी नाही यायची शिनू मला आता, मी नाही यायची शिनू मला, चल चल जाऊ शिनू मला आता, चल ग जाऊ शिनू मला, आणि मग कोरसमध्ये तीनाच्या खेळाला सहा, अशा पद्धतीने तो झीलचा प्रकार भरला होता। त्यांनी जी नवनिर्मिती केली, त्याच्यामुळे म्हणजे जगदीश खेबुडकर आणि दादा यांची जोडगोळी होती, त्यामुळे दादांना हे अपेक्षित होतं की ते जी जी र हे खूप घिसपीट झालेलं आहे, तर आपण नवीन काहीतरी करू। दादांना लावणीचे सम्राट असं संबोधलं जातं, त्याबद्दल आपण काय सांग? लावणी इतकीच त्यांनी इतर गाणी ही इतकी सुरेल केलेली आहेत की म्हणजे त्यांना लावणी सम्राट हा म्हटलं जातं, तर ते लावणी हा एक असा प्रकार आहे की तो लोकांच्या मनात लगेच जाऊन ठसतो, परंतु दादांची लावणी व्यतिरिक्त जी गाणी आहेत ती कितीतरी आहेत। आता उदाहरणार्थ बघा, जोग कंस रागामध्ये केलेलं मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ को किळे मला, दे दे कंठ को किळे मला, अशी विविध म्हणजे आता आणखी पण म्हणजे आता भक्तीच्या फुलांचा, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, तुझा देव येतो तुला भेटण्यास, हे झालं। दादांच्याकडून आपल्याला हा वारसा मिळाला आहे, तो आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहात, ठेराव कसा असावा हे आपण लोकांना शिकवत आहात, जी गुरुकडून आपल्याला मिळालेली विद्या आहे, आणि त्याचप्रमाणे ओंकार साधना ही आपली आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? माझ्या वडिलांकडून मी जे शिकलेलो आहे, माझ्या गुरूंकडून जे शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये तुमचा आवाज कुंडलिनीतून लागला पाहिजे, म्हणजे कंठस्य स्वर नको, तर जो गाताना तुम्हाला कुंडलिनी गाता आली पाहिजे, गळ्यावरती संस्कार झाले पाहिजेत, जो फ्लो आहे त्याचा एक म्हणजे जो आपला पहिला सा जो आपल्याला लावता आला पाहिजे तो 100% किलो किलोच्या वजनाचा सा लावता आला पाहिजे। सा आणि प हे स्वर तुमचे पक्के झाले की मग लईचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये ओंकारमध्ये आम्ही हे सर्व बसवलेलं आहे की ओंकारामध्ये तुमचा सा प पक्का होतो, लय पक्की होते आणि गाणं सोपं होतं। मला असं विचारायचं आहे की हे दादांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, हो, तर त्यानिमित्तानं काही आता आपण कार्यक्रमांचं नियोजन करत आहात, काही उपक्रम राबवत आहात? आता जन्मशताब्दी वर्षानिमित्त दादांवरती माझ्या सौभाग्यवतीने पुस्तक लिहिलं आहे, बुगडी माझी सांडली ग, त्याच्यामध्ये सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे, दादांकडे जेवढ्या लोकांनी काम केलं त्या सगळ्यांनी आठवणी त्यांच्या पाठवून दिलेल्या, त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध होत आहेत। आम्ही 17 तारखेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये दादांची गाजलेली गाणी त्या आठवणी असा एक कार्यक्रम करतो आहे, 3:30 ते 8:30 सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला जरूर या। माझ्या वडिलांवरती आम्ही जास्तीत जास्त या शताब्दी वर्षात कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे, महाराष्ट्र शासनाकडे विनंती पाठवलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून पुरस्कृत झालं तर आणखी आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे हे कार्यक्रम करणार। आपल्याकडून अजून बरंच काही ऐकून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आपल्या कारकिर्दीबद्दल, पण मला एवढंच म्हणायचं आहे की दादा हे संगीत क्षेत्रातले संगीत सूर्य होते, आणि आज आपण इथे येऊन आम्हाला आपल्या सुरांनी स्वरांनी जे मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे आपले आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद।